सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकमंगलच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची कबुली खुद्द सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. अनियमितेची शिक्षा भोगायला तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या नोटा व्यवहारात येतील अशी आशा होती म्हणून रक्कम बँकेत ठेवली, मात्र ही रक्कम बेहिशेबी किंवा निवडणुकीची नाही असं स्पष्टीकरण सुद्धा सुभाष देशमुख यांनी दिलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यात सापडलेला 91,50,000 रोकडही का ठेवली याचा खुलासा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. नोटाबंदीनंतर 8 दिवस उलटले तरी देखील 91,00,000, 500 आणि 1,000 नोटा लोकमंगल मल्टीस्टेटनं का राखून ठेवल्या होत्या, का ठेवल्या होत्या असा प्रश्न निवडणूक आयोगाने विचारलाय. काल मात्र सुभाष देशमुख यांनी पकडण्यात आलेले पैसे अधिकृत असल्याचा दावा केला होता. माझ्याकडं लोकमंगल बँक आहे, पतसंस्था आहे, मल्टीस्टेट आहे. या मल्टीस्टेटच्या शाखेच्या पैसे एकत्र केलेले आहेत, त्यांचा कॅशबुक आहे. अपप्रचार करून किंवा चुकीची माहिती तपासणी केलेली आहे, त्याच्याबद्दल कौतुक आहे. पण मला असं वाटतं याच्यात कुठलंही चुकीचं काम नाही. माझ्याकडं बेकायदेशीर पैसा नाही, माझ्याकडं चुकीचा पैसा नाही, ते बँकेचे पैसे. पैशावादीनं म्हणून ठेवलेली ही चूक आहे, मी मान्य करतो ना. मी व्यवहार करत असताना म्हणजे सुदैवानं 20 वर्ष झाले मी व्यवहार करतो ह्या राजकारणातून. मी व्यवसाय करत नाही, परंतु व्यवसायातून राजकारणात यायला लागला आणि त्याच्यामुळे व्यवसायातले सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि व्यवसाय करत असताना, कुठलंही काम करत असताना चुकीचं होणार नाही, परंतु अनियमितता नक्की होत असेल. एखाद्या वेळेला चुकीचं अनियमितता झाली असेल, म्हणजे अनेक गोष्टीचं अनियमितता होत असेल, पण अनियमितेला काही शासन आहे, ते मी भोगायला तयार आहे. पण ह्याच्यात चुकीचे पैसे, बेहिशोबी पैसे, कुठलं तरी कुणीतरी म्हणते की निवडणुकीचे पैसा, बिलकुल नाही. निवडणुकीचा पैसा वगैरे ह्याच्यात काही शंका नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.